नमस्कार, मी अश्विनी येवले तुमचे सर्वांचे आजच्या उपक्रमात स्वागत करते. जागतिक महिला दिनानिमित्त सुप्रजा आणि नाशिक मधील पंचवटी महिला मंडळातर्फे आपण आजचा हा प्रोग्राम ठेवला आहे. आजचे सूत्र संचालन करत आहे ते रेवतीताई. रेवतीताई तुम्ही बोलू शकता. आवाज येत नाही, अनम्यूट करायला लागेल तुला रेवतीताई. अनम्यूट आहे. नाही म्यूट आहेत त्या. तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये म्यूट दाबलेलं गेलंय. रेवती ताई अनम्यूट करा. येतोय आवाज? हो, आता आला रे. होती काय बोल. ठीक आहे, सॉरी. नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो. जागतिक महिला दिनानिमित्त पंचवटी महिला मंडळ नाशिक आणि सुप्रजा यांच्यातर्फे आपण महिला दिन सत्र सिरियल्समध्ये 3 दिवसांसाठी सादर करणार आहोत. त्यासाठी सुप्रजा म्हणजे काय, त्यात काय काय उपक्रम नेहमी कार्यरत असतात, त्याविषयी थोडक्यात थोडी माहिती बघूया. अश्विनी. नमस्कार. सुप्रजा मुलांची सर्वांगीण प्रगती करताना पालकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्वनिर्मितीचा आनंद देण्यासाठी विश्वासाची आणि आपुलकीची संस्था म्हणजे सुप्रजा. आपले सर्वांचे सुप्रजा परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आता जाणून घेऊया सुप्रजा म्हणजे काय. सुप्रजाचा जो पहिला विभाग आहे तो खास गर्भवती महिलांसाठी आहे. आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे बाळाची चाहूल. पण ती चाहूल लागल्यानंतर जे अनेक प्रश्न उद्भवतात ते कोणाला विचारायचे, तर त्याच्यासाठीच आहे सुप्रजाचा पहिला ग्रुप चाहूल नवी. आता बाळ नवीन जन्माला आलं तर नातं नवं, म्हणून दुसरा ग्रुप आहे नातं नवं. त्याच्यामध्ये नवजात बालक ते 3 वर्षापर्यंतचा शिशू होईपर्यंत च्या पालकांसाठी हा ग्रुप आहे. ह्या वयामध्ये मुलांना काय खायला द्यायचं, त्यांचा विकास कसा करायचा, त्यांच्याशी काय काय बोलायचं, काय काय खेळायचं, ह्या सगळ्या समस्या आम्ही सोडवून देतो. तिसरा ग्रुप आहे बहर नवा, म्हणजे मुलाचं 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत चा जो विकास काळ असतो त्यावेळेचा हा ग्रुप आहे बहर नवा. आजकालच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये मुलांना सोशल मीडियापासून कसं लांब ठेवायचं, त्यांना अभ्यासामध्ये रस कसा निर्माण करून द्यायचा, त्यांच्यासाठी काय काय गोष्टी आपण सांगायच्या, ह्याचं योग्य मार्गदर्शन सुप्रजातर्फे केलं जातं. त्याच्यानंतरचा ग्रुप आहे विश्व नवे, कारण आता ही मुलं 7 वर्षापासून 12 वर्षापर्यंत गगनभरारी मारणार असतात आणि त्यावेळी त्यांचं जे विश्व असतं त्याच्यात पालकांनी कसं मित्रत्वाचं नातं जोपासावं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा ग्रुप विश्व नवे. आणि आताच लोक आग्रहास्तव नवीन एक ग्रुप क्षितिज नवे, म्हणजे 12 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांच्या समस्या, पालकांच्या समस्या कशा हाताळायच्या ह्याच्याबद्दल जो ग्रुप मार्गदर्शन देतो त्याचं नाव आहे क्षितिज नवे. आता सर्व वयोगटाच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी सुप्रजातर्फे अनेक उपक्रम घेतले जातात, जसे विकासमाला. पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून ग्रुपमध्ये ब्लॉग्स, वेगळ्या वेगळ्या विषयांवर मार्गदर्शन सत्र घेतली जातात.
तसेच पालकांच्या प्रश्नांच्या समाधानासाठी प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे असे उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर कथामाला दर आठवड्याला छान छान बोधपर गोष्टी, थोर व्यक्तिमत्वांची चरित्र, संतांच्या विविध कथा अशा ऑडिओ स्टोरीमधनं पाठवल्या जातात. संस्कारमाला विविध श्लोक, वयाप्रमाणे श्लोक शिकवणं, भारतीय सणांची माहिती आमचे तज्ज्ञ वेळोवेळी ग्रुपमध्ये देत असतात. शब्दमाला मुलांचं शब्दभांडार वाढवायलाच पाहिजे आणि ते वाढण्यासाठी एक अगदी वेगळा उपक्रम म्हणजे मुलांना दर आठवड्याला काही शब्द पाठवायचे ज्याने त्यांचं शब्दभांडार विकसित होईल. गीतमाला छान छान बालगीतं आमची लहान मुलं, त्यांच्या आज्या, त्यांचे पालक रेकॉर्ड करून आम्हाला पाठवत असतात, ते आम्ही सुप्रजा ग्रुपमध्ये शेअर करत असतो. आरोग्यमाला आपलं निरामय आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून त्याबाबतीत तज्ज्ञांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं. चला तर मग आजच ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि उपक्रमांचा आनंद घ्या. आज आपण सर्वांनी सुप्रजा संदर्भात माहिती पाहिली. आता आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून हे महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही 3 दिवसीय एक सत्र सुरू केलेलं आहे. ते म्हणजे 7, 8, 9 मार्च या दिवशी आजच्या 7 तारखेचं हे स्वयंसिद्ध या नावाने आपण मार्गदर्शनपर काही ऐकणार आहोत. आता कसं आहे, खरं तर प्रत्येक महिला ही खूप कणखर असते, ध्येयवादी असते, कष्टाळू असते, आपल्या कुटुंबासाठी अतिशय कष्ट करणारी, घराघरात राबणारी, आपल्या घराचं हित बघणारी, स्वतःच्या तब्येतीकडेही दुर्लक्ष करणारी अशी ही महिला, सामान्यातली अतिशय असामान्य अशी ही स्त्री, तिच्याविषयी आपल्याला प्रत्येकात जे काही गुण असतात ते प्रत्येकीला कळतातच असं नाही. कस्तुरी मृगाप्रमाणे हे प्रत्येकीला कळतातच असं नाही, परंतु हे कळण्यासाठी तिचा आत्मविश्वास असणं तिच्यात हे फार महत्वाचं असतं. तो जर आत्मविश्वास असेल तर ती शून्यात सुद्धा विश्व निर्माण करते हे आपण स्वतः अनुभवाने सुद्धा पाहू शकतो. आता कसं आहे माहितीये का, की जर कस ती करते की भूतकाळातल्या ज्या गोष्टी असतात ना त्या निगडित राहते आणि त्याची असते भविष्याची चिंता करत असते. हे सगळं करताना ती स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा काही काही वेळेला गमावून बसते. हा आत्मविश्वास कसा परत मिळवावा किंवा आहे तो कसा टिकावा किंवा यात वाढ कशी व्हावी हे सगळं आजच्या आपल्या स्वयंसिद्ध आत्मविश्वास आज आपल्याला या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर गेले 35-36 वर्ष यात कार्यरत आहेत. अनेक त्यांनी अनुभव घेतलेत, अनेक पेशंटचे त्यांनी अनुभव घेतलेले आहेत. तर त्या त्यांच्या सगळ्या अनुभवातनं, त्यांच्या अभ्यासवृत्तीतनं, त्यांना असलेल्या नॉलेज मधून ते आपल्याला यातनं मार्गदर्शन करणार आहेत. ते आपण सगळ्यांनी ऐकूया आणि सगळ्यांनी आपले कॅमेरे सुद्धा ऑन ठेवावेत जेणेकरून तुम्हाला हे सगळं व्यवस्थित नीट त्याचा अनुभव घेता येईल. आता त्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर तर आहेच आहेत, शिवाय त्या एनजीओ म्हणून 28 वर्षांपासून मुलांच्या ह्याच्यात कार्यरत आहेत. आयुर्वेद आणि पालकत्व यावर त्यांनी अनेक पुस्तकं पण लिहिलेली आहेत. टीव्ही, रेडिओ असे अशा अनेक माध्यमातून त्यांनी अनेक त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. शिवाय टीव्हीवरती त्यांचा पाककलेवर सुद्धा अनेक प्रोग्राम, त्यांचे एपिसोड झालेले आहेत. अशा ह्या हरहुन्नर नियती चितालिया आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी त्यांचं ऐकूया आणि त्यांना मी विनंती करते की आपण तुमच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नियती चितालिया नमस्कार. थँक्यू रेवतीताई, तुम्ही स्वयंसिद्धीबद्दल जे काही सांगितलं म्हणजे प्रत्येक बाईच्या अंगामध्ये आतमध्ये एक कला असते किंवा काहीतरी एक क्षमता असते कलापेक्षा सुद्धा, पण ती क्षमता,
तिन्ही स्वतःनी बाहेर काढायची असते. ही कसं, त्याच्यावरती एक खूप सुंदर महाभारतामधलं वाक्य मी सांगते की जेव्हा आता कृष्ण गेला दुर्योधनाकडे त्याला सांगायला की अरे हे युद्ध वगैरे ना खूप वाईट असतं, तू नको करू, तू ह्याच्यातनं म्हणजे काहीतरी मार्ग काढ, तेव्हा तो म्हणतो तू एवढा स्वतःला देव म्हणतोस ना, मग तू माझी बुद्धी सुधार ना. तर तो म्हणतो नाही रे तसं नाही शक्य, मी तुला बुद्धी दिली आहे पण ती सुधारणं तुझ्या हातात आहे. आलं ना लक्षात, मी तुला बुद्धी दिली आहे पण ती सुधारणं तुझ्या हातात आहे. जोपर्यंत आपल्याला स्वतःला वाटत नाही की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे, तोपर्यंत कुठलीही व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो पुढे जात नाही. त्यामुळे प्रत्येक बाईंनी माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थी किंवा नवीन लहान मुली जेव्हा येतात कुठल्याही ट्रीटमेंटला, तेव्हा मी त्यांना हेच एनकरेज करते की तुम्हाला आत्मज्ञ कशाचं पॅशन आहे हे तुम्ही शोधा. आपला अभ्यास असतो पण त्याच्या जोडीला एक पॅशन असायला लागतो. त्याचं कारण काय ते सांगते. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे टप्पे येतात, उदाहरणार्थ बायकांच्या आयुष्यामध्ये मातृत्वाचा टप्पा येतो. त्या मातृत्वाच्या टप्प्यामध्ये आपल्याला कधी कधी आपण जे काम करत असतो ज्याच्याबद्दल आपल्याला खूप आस्था असते, खूप प्रेम असतं, म्हणून आपण ते शिकलेलं असतो आणि त्याचा आपण पुढे व्यवसाय करत असतो, तो व्यवसाय करताना मातृत्व आलं तर काही दिवस आपल्याला घरी राहावं लागतं, आपल्या स्वप्नांवरती पाणी सुद्धा सोडावं लागतं. मग अशा वेळी मी बघितलंय की बायका हताश होतात, म्हणजे आता आपलं एक ध्येय होतं, एक स्वप्न होतं, तर ते सोडायला लागलं, पण त्याच्या बरोबरच एक दुसरं असलेलं पॅशन किंवा आपल्याला आवडणारी एक दुसरी गोष्ट आपण जर आपल्याकडे ठेवून घेतलेली असेल तर ती अशा परिस्थितीमधनं आपल्याला बाहेर काढते. म्हणजे उदाहरणार्थ एखादी बाई समजा नोकरी करत असेल, ती एक सीए आहे, खूप छान तिची नोकरी चाललेली आहे, मस्त एका चांगल्या सीए फर्म मध्ये तिला नोकरी मिळालेली आहे. सीए सुद्धा ती आपल्याला आवडतं, आपल्याला ते क्षेत्र इकॉनॉमिक्स आणि कॉमर्सचं क्षेत्र आवडतं म्हणून ती सीए झालेली आहे, कोणी फोर्स तिला केलेलं नाहीये, आणि ती एका सुंदर कंपनीमध्ये अगदी सुंदर हुद्द्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आता तिला बाळ होणार, गरोदर आहे ती, आणि 6 महिने तर तिला रेस्ट घ्यायला लागणार. पण आत्ता जसे कोविडचे दिवस आहेत किंवा काही काही कंपन्यांमध्ये तेवढं अंडरस्टँडिंग नसतं की तुम्ही नोकरी सोडून टाका किंवा तुम्हाला भर पगारी रजा मिळणार नाही, प्रॅक्टिकली त्या पैशाची सुद्धा गरज असते, त्या नोकरीची सुद्धा गरज असते. आता अशा वेळी समजा ती घरी राहिली आणि कर्मधर्म संयोगानी बाळ असं असेल की ते काही बाबा बेबी सिटिंग मध्ये राहत नाही, तिच्या सासूकडे राहत नाही, मग अशा वेळी तिला असं करायलाच लागतं की आदर ती नोकरी सोडली आणि घरी राहिली. सुरुवातीचे 6-7 महिने बाळाच्या बरोबर एन्जॉय करण्यामध्ये जातात, पण त्याच्यानंतर तिच्यामध्ये एक हताशपणा येतो, एक अशी भावना येते की आपण हे सगळं शिक्षण घेतलं, आपण हे सगळं केलं, आपण इतके वर्ष एका अधिकारी पोस्टवरती होतो आणि आता आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपण बॅक सीटवर आलेलो आहोत, तर आता आपण काय करावं, कशा पद्धतीने ह्याच्यातनं बाहेर पडावं. अशा वेळी जेव्हा तिचे काही जे हॉबीज असतात किंवा तिला पूर्वीच्या तिच्या ज्या आवडी असतात, उदाहरण तिला समजा चित्रकला आवडत असेल, तिने आणला कॅनव्हास, आपल्याला वेळ आहे ना फ्री, तर मनामध्ये ते उदासीनता येण्यापेक्षा आणि उदासी येण्यापेक्षा आपण जर एक चित्र काढत बसलो किंवा एखाद्याला पेटी वाजवण्याची आवड आहे, पेटी काढली आणि थोडा वेळ जरा वाजवत बसलो तर आपलं मन खूप प्रसन्न राहतं. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या असतात. आपण स्वयंसिद्ध होण्यासाठी कोणी आपल्याला मग सांगत नाही की तू अमुक कर, तू तमुक कर. एखादी असेल आई किंवा एखादी असेल कोण काकी मावशी, ती सांगेल का तुला हे यायचं ना पूर्वी, तू करून बघ. पण ते सगळेजण सांगतील असं नाही, ते आपण स्वतःला सांगायचे की आता मी ह्या क्षेत्रामधून थोडे दिवस जरा बाहेर आहे, मग मी काय करायला पाहिजे. आयदर आता ही कला आहे तर ते ठीक आहे, हल्ली ऑनलाईन कोर्सेस पण असतात की त्या म्हणजे सीएचं तिचं जे शिक्षण आहे ते ती अपग्रेड करत राहू शकते ऑनलाईन कोर्सेस घेऊन. बाळाला बघता बघता ती ऑनलाईन कोर्सेस पण घेऊ शकते. त्याच्यामुळे काय होतं, तिची जी जेव्हा ती काम करते तेव्हा कोणी तिला थँक्यू म्हणत नाही,
म्हणजे हे ते थँकलेस जॉबची पण एक प्रकारची उदासी येते, ती पण तिला उदासी येत नाही. म्हणून प्रत्येक पूर्वीच्या काळी जर आपण पूर्वीची पुस्तकं वाचली, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंग्रजीमध्ये लुईसा एम अल्कॉट म्हणून त्या पुस्तक लिहायच्या, ज्याचं पुस्तक मला वाटतं लिटल विमेन आणि गुड वाईव्स या दोन पुस्तकांचं मराठीमध्ये भाषांतर शांता शेळक्यांनी केलेलं होतं, त्या चौकी म्हणून. त्या चौकीमध्ये ती जी आई असते ती साधारण आपल्या 18व्या शतकामधली इंग्लंडमधली ती आई असते. आई आणि बाबा, बाबा युद्धावर गेलेले असतात, पण आई आणि बाबा दोघी दोघंही मुलींना नुसतं शिक्षण एके शिक्षण न देताना त्यांच्यामध्ये अकम्प्लिशमेंट म्हणजे इतर काहीतरी त्यांना कला याव्यात. त्यावेळी एम्ब्रॉयडरी असायचं, शिवणकला असायची, अशा कला काहीतरी यायला पाहिजे. तर ह्या कला प्रत्येक मुलीला जर आल्या तर तिच्या आयुष्यामध्ये जी काही टप्प्यांमध्ये एक सेटबॅक असतो त्या सेटबॅकमधनं तिला बाहेर यायला नक्कीच मदत होते. आता उदाहरणार्थ की एखादं आपल्याला समजा एक व्यक्ती आहे की त्याला दुसरं काही कला येत नाहीयेत, पण त्यांना योगासनं खूप छान येतात, पण अशी येतात की बाई ती काही कुठे योगाचा क्लास सुरू करणार नाही, कारण तिला घर सोडून परत तिथे जर क्लास करायचा तर तिला परत घर सोडून जायला लागेल. मग अशा वेळी अनेक एनजीओ असे असतात की जिथे त्यांना मुलांना योगासनं शिकवायला कोणीतरी असं येणारं पाहिजे असतं. आता ही बाई समजा तिथे गेली आणि तिने त्या मुलांना योगासनं शिकवली, त्या योगासनांबरोबरच योग म्हणजे काय, आपलं मन कसं आपल्या ताब्यात ठेवायचं, आपलं शरीर कसं आपण करायचं, कशा पद्धतीने आपण आसनं करायची, हे सगळं तिने जर त्यांना समजावून सांगितलं तर मग खूप तिच्यामध्ये पण फरक होतो, तिचं आयुष्य सुद्धा एक थँकफुल होतं, तिला असं वाटतं की आपण काहीतरी करतोय. ह्या गोष्टी स्वयंसिद्धा, आणि जेव्हा जेव्हा विमेन्स डे येतो तेव्हा मला ह्या गोष्टी बायकांना सांगायला खूप असं वाटतं की आपण बायकांना सांगावं. कारण की ज्या बायका माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात त्यांच्या आयुष्यात हेच असतं की म्हणजे एक बाई आली होती, तिला ती खूप चांगल्या पोस्टवरती होती, पण बाळपण झालं आणि त्याच वर्षी तिच्या सासूबाई खूप आजारी पडल्या आणि त्यामुळे त्यांचं करायचं, बाळाचं करायचं आणि तिला मग नोकरी करता येऊ शकत नव्हती. ती एका चांगल्या पोस्टवर होती, त्या ऑफिसने तिची ती पोस्ट तिच्यासाठी 6 महिने राखून सुद्धा ठेवली असून की तुला जमत असेल तरी तू येऊ शकतेस, एवढं अंडरस्टँडिंग असून सुद्धा तिला ते करता आलं नाही. त्याच्यानंतर ती थोडे वर्षांनी त्याच्याबद्दल विचार करत असताना ती माझ्याकडे आली की नेहमी असं मी करू शकले असते, मी आयुष्यात असं करू शकले. तिच्या आयुष्यात खूप उदासी आणि हताश होती ती. तर जेव्हा तिला सांगितलं की अजून आता पण गेलेली नाहीये, आता तुझ्या सासूबाई तर त्या आजारपणात वाढल्या होत्या, मूल पण मोठं झालेलं आहे, दुसरं क्षेत्र तू जर निवडलंस तर तुला आता नोकरी सुद्धा मिळेल. आता हे मी तिला सांगत असतानाच माझ्या क्लिनिकमध्ये एक दुसऱ्या बाई आल्या की ज्यांनी त्यांच्या लहान मुलाला अगदी 99 वगैरे ताप आला तरी सुद्धा त्यांना त्या मुलाला आकडी यायची, म्हणून तिने स्वतःहून निर्णय घेतला, बँकेमध्ये नोकरीला होती, की आपण ही नोकरी सोडूया आणि जर का मुलाला त्रास झाला तर म्हणून आपण घरी राहिलेलं बरं, कारण नवऱ्याची बदली एका दुसऱ्या ठिकाणी, तो पण बँकेत आणि याची बदली एका दुसऱ्या ठिकाणी, मग दोघ एकटीला सांभाळणं कठीण जायला लागलं. बेबी सिटिंग मध्ये पण ठेवू शकत नाही कारण त्या थोडीच लक्ष ठेवणार आहेत की 99 डिग्री ताप आहे, म्हणून ती घरी राहायला लागली. मुलगा जेव्हा मोठा झाला, 12वी झाला, त्याच्यानंतर त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाल्यानंतर ह्या बाईंनी असा विचार केला की आपण आता कुठेतरी एखादी छोटी नोकरी जर एखाद्या बँकेत मिळाली तर आपण बघूया. तर इथे आम्ही या स्वयंसिद्धा याच्या खाली लिहिले इच्छा तिथे मार्ग. इच्छा तिथे मार्ग, जी लोक मला ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्या तोंडात एक म्हण नेहमी असते, व्हेअर देर इज अ विल देर इज अ हायवे. व्हेअर देर इज अ विल देर इज अ हायवे, नॉट जस्ट अ वे, देर इज अ हायवे. म्हणजे तुम्ही इच्छा करा आणि मार्ग तुमच्या समोर येतो. तसं ह्या ज्या दुसऱ्या बाई तितक्यात आल्या, त्या बाईनी असं विचार केला आपल्याला नोकरी मिळाली तर चांगली, आणि असं सहज पेपर चाळत होत्या, त्याच्यामध्ये महिला बँकेची ऍड होती. ती महिला बँकेला नवीन काही शाखा पुण्यामध्ये चालू करायच्या आहेत आणि पुण्यामध्ये जर का कोणी असं असेल की ज्यांना ज्यांनी बँकेचा ज्यांना अनुभव असेल तर त्यांनी आपल्याला हे घ्यावं, म्हणजे ऍप्लिकेशन करावं. तर हिने लगेच ऍप्लिकेशन केलं, तिचा अनुभव चांगलाच होता, ती अगोदर मॅनेजर पण होती बँकेमध्ये, त्यामुळे तिला लगेच नोकरी मिळाली.
आणि अगदी तिचा मुलगा इंजिनियर होऊन नंतर तिने त्या बँकेची 5 अजून ब्रांचेस त्यांना काढून दिल्या. आपल्या अनुभवाचा तिने पूर्णपणे त्याच्यामध्ये उपयोग केला. आणि मग 1-10 वर्ष नोकरी झाल्यानंतर तिला आता असं वाटलं की बस तृप्त झाली ती, की मी काहीतरी केलं आयुष्यात. म्हणून आता ती त्या बँकेच्या कमिटीवरती आहे. त्यांनी तिला जी मॅनेजिंग कमिटी म्हणून असते वरती, की तुम्ही तिथे राहा आणि तुमचा जो सल्ला आम्हाला मिळत राहील तो आम्हाला खूप मोलाचा आहे, तर आम्ही तो वापरत जाऊ. तर तितक्यात ही आल्यामुळे मी तिला सांगे, मला माहिती होतं हिचं सगळं, तर मी म्हटलं तुझे अनुभव तू ह्या बाईंच्या बरोबर शेअर कर, म्हणजे ह्या बाईंना सुद्धा ग्रुप येईल की एव्हरीथिंग इज नॉट लॉस्ट, आहे अजून आपल्याला होप, आपण काहीतरी करू शकतो. मग तिने त्या बाईंना संबंध सांगितलं की तुम्ही असं आता तुम्ही अगोदर काय करत होता, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, ह्याचा तुम्ही सगळा विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही काहीतरी करा. आता बोलता बोलताच त्या बाई म्हणाल्या की विशेष मला काही मार्केटिंगचं थोडं बहुत येतं, मग काय कराल मार्केटिंग. मग बोलता बोलता असं निघालं की त्या ज्या बाई आलेल्या होत्या त्यांचे भाऊ होते, त्यांची आंब्याच्या वाड्या होत्या आणि ते आंब्याचं मार्केटिंग वगैरे कसं करायचं त्याच्याबद्दल त्यांना कोणीतरी पाहिजे होतं. मग ह्या बाईंनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही त्यांचं ऑनलाईन चालू करा, त्यांचं विक्री वगैरे सगळं. आणि आज त्या बाई इतक्या सक्सेसफुल आहेत की त्या त्यांच्या भावानाच मदत करतात. आता त्या कधी कोकणात राहतात, कधी मुंबईत राहतात, पण त्यांचं आयुष्य खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान झालं. कारण का, त्यांना ते स्वतःहून केलेल्या त्या क्षणाला त्या बाई आल्या, त्यांनी त्यांना पूर्णपणे आपले अनुभव सांगितले. की वेळ गेलेली नसते, जरी पण आपलं वय थोडं बहुत आपल्या इतर मैत्रिणींपेक्षा किंवा कलिग्सपेक्षा थोडस मोठं असलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही, आपण करू शकतो नक्की. ह्याच्यात अजून माझा एक अनुभव सांगते की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा माझं असं एक स्ट्रिक्टली मत होतं की प्रत्येक मुलीनी 2 वर्ष तरी मिलिटरीचं शिक्षण घ्यावं, 2 वर्ष तरी मिलिटरीचं शिक्षण घ्यावं असं माझ्या मनात खूप होतं. पण 11वी 12वीला मी ज्या कॉलेजमध्ये होते तिथे NCC नव्हतं, त्यामुळे मग मला NCC मध्ये भाग घेता आला नाही. आणि नंतर मग मी आयुर्वेदाच्या शिक्षणाला गेले, तर आयुर्वेदामध्ये तर कुठेच NCC नव्हतं. आता काय करायचं, तर मी खूप माझ्या वडिलांच्या मागे लागले होते की तुम्ही कोणीतरी बघा, मला NCC जॉईन करायचे, 2 वर्ष मी कॉलेज करून पण फक्त रविवारीच असतं, मी करत जाईन वगैरे. हे एक दिवशी मी अगदी नेटाने वडिलांना सांगितलं की आज तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही शोधून यायलाच पाहिजे. असं ऐकून वडील गेले आणि ते त्यांच्या दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्यांनी मला 1-10 मिनिटात फोन केला की तुझं नक्की आहे, तुला नक्की NCC मध्ये जॉईन करायचंय. तो म्हणतो हो हो, मी तुम्हाला आता तेच सांगून तर पाठवलं. तर म्हणे मग माझ्या समोर NCC मुंबईचे हेड मेजर अँटीन बसलेले आहेत आणि ते म्हणतायत की तुला उद्याच्या उद्या घेऊन जायचं, ते तुला युनिफॉर्म देतील, बूट देतील, सगळं देतील आणि तुला कीर्ती कॉलेज म्हणून आहे मुंबईला, कीर्ती कॉलेजच्या विंगमध्ये ते एनरोल करतील. पण मग तू 2 वर्ष करणार आहेस, ते 2 वर्ष तू नेटाने करायला पाहिजे. म्हटलं नक्की, मी उद्या कॉलेजमधून सुट्टी पण घेईन आणि आपण जाऊया, तुम्ही मला घेऊन द्या सगळं. मेजरशी पण बोलले, त्या क्षणाला मला असं वाटलं की खरंच व्हेअर देर इज अ विल देर इज अ हायवे. त्याच्यानंतर मी 2 वर्ष NCC केलं. NCC थ्रू रायफल शूटिंगची मला अतिशय आवड होती आणि रायफल शूटिंगमध्ये मला स्पेशल कोचिंगसाठी पाठवलं गेलं आणि त्याची मला पुष्कळ 3-4 मेडल्स त्याच्यामधनं मला मिळाली आणि स्पर्धांमध्ये मला भाग घ्यायला मिळाला. त्यावेळी ज्या NCC मध्ये माझ्या बरोबर मुली होत्या त्या सगळ्या 11वी 12वी मधल्या मुली होत्या, म्हणजे माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान होत्या त्या मुली. पण तरी सुद्धा त्यांच्या बरोबर मी जेव्हा व्यायाम करायचे तेव्हा त्या म्हणायच्या की कधी कधी आम्हाला वाटतं तू आमच्यावर मोठी आहेस पण तू आमच्या बरोबरीने सगळं करतेस. तर तो जो आनंद होता ना की आपल्याला, आपण जेव्हा काहीही ठरवतो आणि आपण अगदी म्हणजे त्याच्यामध्ये आपलं तन मन धन होतो तेव्हा नक्कीच आपल्याला कुठं ना तरी डिव्हाईन इंटरव्हेन्शननी आपल्याला मार्ग निघतो, म्हणजे निघतोच अगदी काही झालं तरी. आणि तो जो सेटबॅक पण असतो की नाही तो सुद्धा एक एन्जॉय करण्यासारखा असतो. म्हणजे अनेक वेळा माझ्याकडे आता इव्हन सुप्रजामधनं मला ज्या आया प्रश्न विचारतात की मूल खूप चिडचिड करतंय, मूल खूप त्रास देतंय, ते मूल त्रास देत नसतं. अनेक वेळा त्या मुलाला इव्हन आपलं तो दिवसभर आपणच असं बघून कंटाळा आलेला असतो. तर मी आयांना काय सांगते, आता नाहीतरी तुम्ही घरी आहात, मुलाचं बालपण तुमच्या समोर आहे, एक अजून बालपण आपल्याला जगायला नाही का मिळत, त्याच्याबरोबर त्याच्या लीला जेव्हा आपण बघतो त्या बाळाच्या तेव्हा त्याच्याबरोबर जगताना आपण एक नवीन बालपण जगतो, मग त्याचा आनंद आपण का न घ्यावा, त्याच्याबरोबर रांगावं,
ते झोपतं आणि पाय हलवत असं स्प्रिंग सारखं, तसे हातपाय हलवावे असं केलं. आता कसं असतं, हे हातपाय हलवणं हे खूप नॅचरल असतं आणि खूप चांगलं असतं. पण काही काही सुप्रजामधल्या आया मला विचारतात, आज माझी मुलगी खूप पाय आपटते. ती पाय आपटत नसते, तिचे पाय दुखत नसतात. ते निसर्गाने मुलांना अन्न पचण्यासाठी म्हणून ती व्यवस्था केलेली आहे. म्हणजे मूल हातपाय जोर जोरात हलवत असतं, त्याच्याने त्यांनी प्यायलेलं दूध त्याला पचतं. अशी ही निसर्गाची व्यवस्था असते. तर आपण मुलाकडे बघावं, त्यांना गाणी म्हणावी, त्यांना छान छान गोष्टी सांगाव्यात. म्हणजे आजकाल काय झालंय की हे सोशल मीडियामुळे पालकांचं सुद्धा ना मुलांकडे लक्ष नाहीये. माझ्याकडे पालक जोडी आली होती, दोघही जण इंजिनियर, आणि त्या बाळाला घेऊन आले आणि दोघही जण अशी खूप वरीड अशी त्यांच्या चेहऱ्यावरती भाव होते. मी म्हटलं काय झालं, तर म्हणे सांगू का मॅडम, आम्ही आत्ता ह्याला त्याच्या पीडियाट्रिशियन कडे घेऊन गेलो आणि पीडियाट्रिशियनने सांगितलं, विचारलं त्याला नाक कुठे कान कुठे, तर त्यांनी काहीच दाखवलं नाही. मग ते म्हणाले, ओ ह्याला लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत, तुम्ही ह्याला कुठल्या तरी वेगळ्या स्पेशल स्कूलमध्ये घालायला पाहिजे वगैरे असं. त्यांनी आम्हाला खूप घाबरवलं. तर मी म्हटलं, तो जो मुलगा होता त्याची आई वडील माझे पेशंट असल्यामुळे कोणाला आपण मॅडम कडे जाऊया, मॅडम सांगतील काय ते. म्हटलं बसा दोघं जण. मला माहिती आहे हल्ली सोशल मीडियामध्ये म्हणजे पालक जास्त करून कम्प्युटरवरतीच असतात. म्हटलं दोघंही जण नोकरी करता ना. म्हणे हो दोघंही जण. ती प्रोफेसर होती, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे म्हणजे, आणि तो एका कम्प्युटर फर्म मध्ये कामाला. म्हटलं मग बेबी सिटिंग मधनं मुलाला तुम्ही जेव्हा घेऊन येता तेव्हा मग काय करता. मग तो बाबा म्हणाला की नाही मग दिवसभराचं माझं काही काम असतं ना लॅपटॉप, मग मी कम्प्युटर ऑन करतो डेस्कटॉप आणि मी त्याच्यावर काम करत असतो. आई म्हणते अहो माझं काम सगळं राहिलेलं असतं, मग मी इतर ते सगळं काम करत असते, त्याच्याबरोबर माझे ते स्टुडंट मेसेजेस पाठवत असतात ते बघत असते. म्हटलं ते मूल काय करतं. नाही ते असं म्हणजे झोपलेलं असतं, म्हणजे असं पडलेलं असं खेळत असतं स्वतः, म्हणजे त्याच्याशी कोणीच बोलत नाही. ते म्हणाले नाही. मग म्हटलं तुम्हाला कसं वाटतं तुमचं मूल शिकेल, जर तुम्हीच मुलाशी बोलला नाही तर मूल कसं शिकेल. म्हणून आता म्हटलं तू लॅपटॉप तो डेस्कटॉप बाजूला बंद, तू पण तुझं काम नाही झालं तरी हरकत नाही, पहिल्यांदा त्या मुलाशी बोलायला पाहिजे. किंवा तू जर स्वयंपाक करत असलीस तर तेवढ्या वेळ ह्यांनी त्याला घेऊन त्याच्याबरोबर बोलणं, त्याच्याबरोबर खेळणं. याला उंट म्हणतात, याला काय गाढव म्हणतात. प्राणी दाखवा, पुस्तकं दाखवा, पक्षी दाखवा, फळं दाखवा. हे सगळं तुम्ही जर त्याला दाखवलं नाही तर त्याला कसं कळेल. म्हणून हे जे आपलं पालकत्व आहे हे आपण एन्जॉय करायला पाहिजे. म्हणजे आपण नोकरी करतो म्हणून बायकांना सबब असते की आपण नोकरी करतो त्यामुळे आम्हाला वेळ नाही. आणि ज्या बायका घरी असतात त्या घरी असतात म्हणून त्यांना कंटाळा येतो, म्हणून त्या हताश असतात आणि म्हणून त्या बाळाचं काही करत नाही किंवा जीवनामध्ये सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह करत नाही. आता आपला एम काय आहे की आपण स्वयंसिद्ध व्हायचं. स्वयंसिद्ध म्हणजे काय, की आपली जी तब्येत आहे इतकी अप्रतिम ठेवायची. आपण एक घराची धुरा आहोत, घराचा पाया आहोत. जर का बाई कुठे आजारी पडली तर संबंध घर विस्कळीत होतं. हे जे आपले इम्पॉर्टन्स आहे हे प्रत्येक बाईनी समजून घ्यायला पाहिजे की खूप मोठी महत्वाची आणि अतिशय महत्वाची बाब आहे. काय होतं की पूर्वी जेव्हा देवानी स्त्री आणि पुरुष निर्माण केले त्यावेळी दोघी इक्वलच होते. दोघही तत्व इक्वलच होती कारण दोघही तत्व वेगळी आहेत. आपण त्या दोन्ही तत्वांना कम्पेअर करतो इथेच आपण चुकतो. आपण ही दोन्ही तत्व कम्पेअर करता कमा नाहीयेत. स्त्रीची क्षमता वेगळी असते, पुरुषाची क्षमता वेगळी असते. पुरुष म्हणाला म्हणजे आपण बघितलं की पुरुष पुष्कळ प्रमाणात वजन उचलू शकतात आणि शारीरिक मेहनतीचं खूप काम करू शकतात. पण असं मला एका गायनकॉलॉजिस्टनी सांगितलंय की स्त्रीला जी प्रसव वेदना होते, स्त्रीला जी प्रसव वेदना होते ती 10 हार्ट अटॅक एकत्र आल्यावर केवढी वेदना होत असेल. 10 हार्ट अटॅक आपल्याला एकत्र येताना जेवढी वेदना होते तेवढी वेदना स्त्री सहन करते जेव्हा ती प्रसव वेदना. हे आता समाजाने समजायला पाहिजे. आजकाल तुम्ही जर टीव्हीवर ऍड्स बघत असलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये विक्सची ऍड आहे, दुसऱ्या 2-3 सर्फच्या ऍड आहेत. त्याच्यामध्ये तो बाबा मुला
सामना करत असतो आणि आई कुठेतरी बाहेर असते म्हणजे कुठेतरी नोकरीला असेल काहीतरी असेल. हे आता एकच मिनिट, आय विल हॅव टू पॉज, वायरलेस कनेक्शन जरा लूज झालंय त्यामुळे रिकनेक्ट होते. अश्विनी मध्येच जरा तो फेसबुकचा व्हिडिओ आता मला शेअर करायला लागेल कारण तो बंद झालाय, तर रेकॉर्डिंग अपलोड करूया नंतर, आता इकडे कंटिन्यू करूया. इथेच कंटिन्यू करायचं ना? येस. आवाज येत नाहीये तुमचा. म्यूट नाही ना मी. तर जी बाई घरामध्ये आहे बाईला एक प्रकारचं मी जसं उदासी असते किंवा आपण कोणीतरी कमी. आवाज येत नाहीये तुमचा. मुख्य गोष्ट अशी होते की ज्या बायका घरामध्ये असतात त्यांना असं वाटत असत की आपण कुठेतरी युजलेस, कारण मी म्हटलं हे दोघही घटक आहेत समाजाचे, ते दोघेही घटक जर नसतील, फक्त जर पुरुषच समाजामध्ये असतील तर समाज वाढू शकत नाही. तर जसं मी म्हटलं जेव्हा पुरुष जर पुष्कळ शारीरिक करू शकतात तर स्त्रियांमध्ये वेगळं काम करण्याची क्षमता असते. म्हणजे दोन्ही घटक इक्वली इम्पॉर्टंट आणि इक्वली महत्वाचे आहेत. पण कुठेतरी डाऊन द लाईन एक असं झालं की पुरुष श्रेष्ठ स्त्री कमी असं हे आता होता कामा नये. हे दोन्ही घटक अतिशय महत्वाचे आहेत हे आपण आपल्याला समजावून सांगायला पाहिजे. मी समजावून सांगताना त्यांना खूप सुंदर उदाहरण देते. जेव्हा चार्जर लावतो प्लग मध्ये तेव्हा तिथे जर ती तीन भोकांना ज्याच्यामध्ये तो प्लग जातो आणि आपण स्विच ऑन करतो तर ते नुसतं प्लग तुमच्या हातून काहीच उपयोग होत नाही. हे दोन्ही आतमध्ये जातो ज्याच्यामध्ये जो आणि ऑन करण्याचा हे दोन्ही घटक नसतील तर आता बरोबर आहे. तर हे दोन्ही घटक जर नाही तर आपण शकतो. एक अगदी महत्वाची करायची गोष्ट म्हणजे की
त्यांचं कनेक्शन येईपर्यंत मी जरा एक लेख माझ्या वाचनात आलाय तो वाचून दाखवते. चालेल अश्विनी? तो लिहिला आहे योगिता कुलकर्णी यांनी, परंतु ते वाचून दाखवून आजच्या या कार्यक्रमाशी अनुषंगाने ते आहे म्हणून जरा वाचून दाखवते. जर कुठेही नाव न कमवलेल्या तुम्ही सर्वसामान्य महिला असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे असं समजा. सुप्रसिद्ध महिलांवर लिहिणारे खूप शेकडो आहेत, पण घराघरात ओके नियती ताई हो वाचा ना तू ओके हो बर. घराघरात राबणारी सर्वांची निस्वार्थ सेवा करणारी सामान्य घरातली एक सामान्य स्त्री ही खरोखर एखाद्या क्षेत्रात काम करून कमावणाऱ्या प्रसिद्ध महिलेपेक्षा काकणभर सुद्धा कमी नाहीये बर का. कारण रोज उठून माहित आहे तीच साडी घालायची आहे, तीच भांडी घासायची आहे, तेच कपडे, तेच केअर काढणं, सगळं सगळं तेच. पण तरीही नव्या जोमानं सगळं पुनश्च माझ्या मनातली खरी नायिका आहे. भारतातल्या लाखो बायका अजूनही हेच जीवन जगतात आणि हे असंच जगतात. कुठून आणतात ही आंतरिक उर्मी, मानसिक बळ, सकारात्मकता माहित नाही. कित्येक जणींना तर धड माहेरही नसतं आणि सासरही. सासरची लोक सुद्धा हातावर बोटावर मोजणार एवढी सुद्धा नसतात, पण तरीही सगळं चालू असतं, अविरत चालू असतं. मीही एक अतिसामान्य अशीच महिला आहे आणि म्हणूनच घराघरातल्या स्त्रीशी खूप जास्त पटकन मी कनेक्ट होते. कुठेही गेलं की मला घर बघायचं नसतं, तर घर कसं नीटनेटकं ठेवतात, खंडीभर कष्ट करणारी माझी ही मैत्रीण ही मला बघायची असते. तिची वेगळी रूप बघायची असतात. तिला दिसत नसतात का हो, शेजार पाजारच्या बायका ऑफिसला जातात, छान छान पैसे कमवतात, पाहिजे तसे हौस करतात, पण कधीतरी प्रत्येकीला हे वाटतच असणार ना की का नाही मी हे करू शकत. खूपदा वाईटही वाटत असेल, पण बोलणार काय आणि कुठे. जबाबदाऱ्यांची वाट इतकी कठीण आणि क्लिष्ट असते की काही करता येत नाही. माधुरीचं सौंदर्य, शिल्पा शेट्टीची फिगर, अमकीची हुशारी, तमकीचं ज्ञान यांचं सगळं कौतुक करतात, पण माझ्या मते वर्षानुवर्ष घरात काम करून कडक हात सगळ्यात सुंदर हात आहे. सणवार असो, तासन तास गॅसजवळ उभं राहणं असो, घामाघूम झालेली घरातली स्त्री ही सगळ्यात सुंदर स्त्री आहे. स्वनियोजन करून घराचं व्यवस्थापन करणारी आणि न शिकलेली आपली आई, आपली आजी जगातल्या सगळ्यात हुशार बायका आहे आणि आपल्या सगळ्यात पहिल्या मनातल्या या नायिका आहेत. प्रत्येक भारतातील घरातील प्रथा, परंपरा, सणवार, चालीरीती ह्या सगळ्यात डोंगर हे असले डोंगर लिलया सर करणारी आणि आपल्या मुलीला जिद्दीने शिकायला कायम पाठिंबा देणारी माझी प्रत्येक घरातली मैत्रीण ही सुंदर आहे आणि बुद्धिमान सुद्धा. खूप खूप अभिमान आहे मला तुमच्या सगळ्यांचा आणि कायम राहील. स्वतःला सामान्य समजू नका, स्वतःला नायकाच समजा आणि तुम्हाला सर्वांना माझा सदा. फार छान होते नियती ताई. हो फार छान, अगदी खरं. प्रत्येक जी बाई ती त्या बाईच्या मनामध्ये येणारे हे जे विचार आहेत ते अगदी म्हणजे मला पटली की तिला असंच वाटत असेल कुठेतरी की आपण काहीतरी कुठे चुकलो का, की आपण वेगळं काहीतरी होऊ शकतो. पण काय होतं, बायका इक्वेट नाही करत. मी बायकांना नेहमी काय सांगते की तुम्ही जी नोकरी सोडली आणि घरामध्ये जे काम करता ते तुम्ही इक्वेट करा पैशामध्ये. म्हणजे जे पैसे तुम्ही नाही कमवले पण त्याच्या मोबदल्यात तुम्ही जो छान छान स्वयंपाक केलात. एखादी बाई अशी असते की जिला खरंच स्वयंपाक करायला येत नसतो. मी उदाहरण सांगते तुम्हाला की आमच्या सोसायटीमध्ये एक बाई आहे की ज्या एका पाककलेच्या मासिकाच्या एडिटर आहे. तर एक दिवशी जसं रेवती ताई मला तुम्हाला सांगितलं की माझे पाककलेवरती
टीव्हीवर प्रोग्राम असायचे, ते त्यांनी बघून मला शाबासकी देण्यासाठी त्यांच्या घरी बोलावलं. वयस्कर होत्या, पाया पडायला मी त्यांच्या घरी गेले. त्यांना म्हटलं तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही तर एवढ्या मोठ्या ह्या मासिकाच्या एडिटर आहात, तर तुमचे आशीर्वाद मला द्या. तर कसं तुम्ही म्हणजे पहिल्यापासून तुम्ही करत होतात का वगैरे असे विषय निघाले. तर त्या बाई म्हणाल्या अगं असं नाहीये काही की मला पहिल्यापासून स्वयंपाक यायचा. मग म्हटलं म्हणजे तुम्ही तर एवढ्या मासिकां एकच नाही तर कितीतरी मासिकांच्या एडिटर तुम्ही. मुंबईला जे वनिता समाज आहे तिथे त्या कितीतरी वेळा जज वगैरे जाणाऱ्या बाई. तर म्हणे तसं नव्हतं, माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी जास्त करून शिक्षण आणि मी संगीतशास्त्र विशारद होते, त्यामुळे मी संगीताच्या ट्युशन्स वगैरे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी माझा दिवस असायचा. स्वयंपाक वगैरे करायला मला काहीच यायचं नाही. लग्न झाल्यानंतर असं झालं की मला काय म्हणजे ते कडधान्य भिजत घालणं बिळणं हे सुद्धा सगळं म्हणे माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं. तरी सुद्धा माझा त्याच्यामध्ये रस नाही, त्यामुळे मी काही त्याच्यामध्ये रस घेत नसे. मुलं झाली, मुलं शाळेत जायला लागली आणि एक दिवस म्हणे माझा मुलगा असं मला म्हणाला की आई तू डबा देत जाऊ नको बाबा. सगळी मुलं डबा आणतात आणि त्यांच्यातलं सगळी जण खातात आणि काय अगदी चविष्ट चविष्ट करून सांगतात, ह्याचा डबा नको बाबा, ह्याच्यात एकदम बेचव भाजी असते आणि ती घाणेरडी भाजी आणि पोळी असते, तर तू मला उद्यापासून डबाच नको देत जाऊ. हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांना वाटलं की आपण ह्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो आता मार्ग इच्छा तिथे मार्ग, या बाईंनी नुसती इच्छा करावी. आणि पेपरामध्ये आमच्या तिथे केटरिंग कॉलेज आहे दादरला, तर केटरिंग कॉलेजची ऍडव्हर्टिजमेंट आली की असं असं घरगुती महिलांना स्वयंपाक शिकवण्याची एक असं क्लास घेण्यात येणार आहे. त्या लगेच त्या क्लासमध्ये एनरोल झाल्या. त्या म्हणाल्या तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, मी मागे बघितलेलं नाही, मी पुष्कळ छान स्वयंपाक शिकले. आता ह्या बाईंनी स्वयंपाक शिकला, स्वतः स्वयंसिद्धा झाल्या त्या. त्यांनी त्याच्यातनं काही कमवलं नसेल पण नाव कमवलं. आज त्या मासिकांच्या एडिटर म्हणून त्यांना आज खूप समाधान आहे. आता अजून त्या 80 पलीकडे वयाच्या आहेत, अजून त्या जिवंत आहेत, पण त्या आपला वेळ वाचनामध्ये वगैरे घालवतात, आपल्याला हवं तेवढं काय काय करतात. आणि त्या माझ्यासारख्या कोण नवोदित असतील तर त्यांना स्वयंपाक पण घरी आणून शिकवतात. तर ह्या गोष्टी महिलांनी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने फक्त ह्या गोष्टी होता कामा नये, तर त्या आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आणि आपल्या प्रत्येक सेल आणि सेलमध्ये रुजू व्हायला पाहिजे की मी वेगळी आहे आणि मी माझं वेगळं विश्व निर्माण करणार आहे. भले ते घरात असो, भले ते आपल्या मित्र परिवारामध्ये असो, मुलांच्या मित्र परिवारामध्ये असो, कुठेही असो, आपण स्वयंसिद्ध होणार आहोत आणि आपण आपलं विश्व कुठेतरी नवीन नक्कीच निर्माण करणार आहोत. तर स्वयंसिद्ध व्हा. आपल्या ज्या आवडी निवडी आहेत त्या आजपासून शोधायला सुरुवात करा. आजचा हा ओकेजन आहे हा त्याच्यासाठी घ्या की एक आपल्याला एक दुसरं काहीतरी आपल्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त एक काहीतरी आपलं श्रद्धास्थान, आपली आवड, आपली हॉबी, आपलं पॅशन हे काहीतरी शोधून ठेवा. म्हणजे काय होईल की जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीतरी एक बॅकसीट घ्यायला लागेल तेव्हा आपल्याला एक तो टेकू किंवा ऑप्शन आपल्या समोर कायम जे रडत राहू आपलं आपलं घोड्यावर बसले रडत राहू असं असण्यापेक्षा आपण मस्तपैकी रपेट करूया. आणि जे क्षितिज आपल्याला गाठायचे ते क्षितिज एखादे नाही पण त्याच्या बाजूला दुसरे डोंगर दुसरी क्षितिज सुद्धा असू शकतात, ती सुद्धा आपण गाठू शकू. ते नाही मिळालं म्हणून काय दुसरं काहीतरी मिळेल, तिसरं काहीतरी मिळेल. म्हणूनच स्वयंसिद्ध होणं हे अतिशय महत्वाचं आहे. वेळ गेलेली नाही, आजही आपण जर शोधलं तर आपल्याला नक्की आपलं जे श्रद्धास्थान आहे ते मिळेल आणि आपण स्वयंसिद्ध होऊ शकतो. आपण काही प्रश्न वगैरे घ्यायचे का अश्विनी? जर कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करू शकता, मी अनम्यूट करते. रेवती ताई, तोपर्यंत तुम्ही उद्याच्या विषयाची माहिती देऊ शकता.
हो देते मी उद्याच्या विषयाची देतेच माहिती, पण तरी सुद्धा आत्ता जे आहे स्वयं सिद्धा या संदर्भात जे आपल्याला आता नियतकालिकाने सांगितलं त्या संदर्भात थोडस मी आधी सांगतो की बरेच वेळा काय होतं की आपण आपलं जे बालपण म्हणजे आपण तरुण होईपर्यंत आपण आई वडिलांच्या अंडर असतो, त्याच्यानंतर आपण आपलं यथावकाश आपलं लग्न होतं, मग सासरी जातो, म्हणजे लग्न ही पर्यंत आपण आई वडिलांच्या अंडर त्यांच्या धाक म्हणूयात भीतीने म्हणूया त्याच्या अंडर राहतो, त्याच्यानंतर नवऱ्याचं हे सुरू होतं, नवऱ्याचं झालं की तर साधारण काही वर्ष गेली मुलं मोठी झाली की परत मुलांच्या अंडर जातो, अशा तऱ्हेने आपले धाकांचे जे प्रकार आहेत ना ते वेगवेगळे होत जातात आणि त्यामुळे भावना प्रधान होऊन यातनं पायी कधी बाहेर, म्हणजे लहानपणी आई वडील नंतर नवरा नंतर मुलांना असं करत करत ती कधीच त्याच्यातनं बाहेर येत नाही, अशा वेळेला काय करावं तर साधारण जेव्हा मुलं बाळ मोठी होतात लग्न करणं वगैरे हे सगळे आपले रूढी परंपरा आपले संस्कार ह्याच्यात ते होतच राहतं, मुलं मोठी होतात त्यांच्या त्यांच्या मार्गाला जातात आणि मग आपण आई रिटायर्ड होते हे जे आहे त्याप्रमाणे आपण रिटायर्ड व्हावं, आपल्या अनेक इच्छा असतात की त्या काळात आपल्याला हे करायला हवं होतं त्याच काळात ते करायला हवं होतं पण हे आपण काही करू शकत नाही का, तर आपण इतके गुंतत जातो इतके गुंतत जातो की त्यातनं आपण बाहेरच कधी पडत नाही, अशा वेळेला खरोखर काही एक 40 ते 50 नंतरचा काळ हा आपण संपूर्ण आपल्यासाठी जे आपल्याला करायचं ते म्हणजेच मॅडमने सांगितल्याप्रमाणे स्वयंसिद्ध व्हायला हवं, त्यात कुठेही काही हे करता कामा नये, मला हे कोण काय म्हणेल मला शेजारशी काय म्हणेल माझी जाऊ काय म्हणेल माझी नणंद काय म्हणेल हे असले भीडभाड काही न ठेवता जर तुम्ही झालात त्या गोष्टी करायला प्रवृत्त तर खरं तुम्ही स्वयंसिद्ध झालात आणि आजच्या मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा झाला असं मला अगदी मनापासून वाटतं. खूप त्यांनी छान सांगितलं, मधल्या 1-2 मिनिटाच्या काळात मी पण तुम्हाला काहीतरी थोडस वाचून दाखवलं, तर अशा तऱ्हेने आपण आजचा दिवस हा स्वयंसिद्ध इच्छा तिथे मार्ग असा आपण आज बघितला. आता आपलं नंतर उद्याचं जे सेशन आहे तिथे आरोग्य या विषयावर होणार आहे, पेरावं तसं उगवतं, जसं प्रत्येक ठिकाणी आपण हे आपले असतो आपण आपल्यासाठी जे करणार आहोत तेच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे, जर तुम्ही स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही निरोगी राहणार आहात, तुम्हाला आरोग्य संपदा सहज मिळणार आहे, ते आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहोत. आणि 9 तारखेला आपण विचार बदला आणि जीवन बदला हा विषय घेणार आहोत, तर आता उद्या याच वेळी 3 वाजता या झूम मीटिंग वर आपण भेटणार आहोत तर आणि उद्याचा विषय आरोग्य पेरावे तसे उगवते हा विषय आपण उद्या घेणार आहोत. आज सगळ्यांना नक्कीच लेक्चर आवडला असेल, त्यातनं आपण काय घ्यायचं हे आपणही ठरवायचं आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा नक्कीच, त्यामुळे स्वयंसिद्ध व्हा आणि आत्मविश्वास वाढवा असं म्हणून आजचं सेशन संपलं. असं अजून काही ताईंना बोलायचं आहे 2 मिनिटं. ओके, पूनमताई तुम्हाला अनम्यूट केलंय. हा थँक्यू मॅडम नियतीताई, तुमचं सेशन मला खूप म्हणजे खूप आवडलं आणि मेनली एक ते सेंटेन्स आवडलं की थँकलेस जॉब आहे त्याचा कंटाळा येतो, की आपण दिवसभर आपल्या परिवारासाठी खूप मनापासून करतो पण जर कोणी एखादा माणूस असं म्हटलं की बाबा ते तुझं कर्तव्यच आहे तर तू काय वेगळं करतेस, पण आम्ही वेळेवर म्हणजे गरमागरम वाढणं आहे तुम्हाला तुमच्या जॉब मध्ये लक्षात राहत नाही, आठवण करून सतत प्लेट खायला भरून देणं आहे किंवा मुलांची किती मन लावून काळजी घेणं आहे त्यांच्यावर संस्कार करणं आहे हे जे मनापासून करतो, आणि पूर्वी मीही जॉब करत होती लग्नाआधी आणि सीएच्या अंडर काम करायची, ऑडिट रिटर्न्स वगैरे सगळं फायनलायझेशन वगैरे करायची, पण ह्यांच्या अटीप्रमाणे जसं म्हणजे लग्नानंतर नाही करायचं तर मी ऍक्सेप्ट केलं आणि जे काय, पण मला पण खूप फील होतं, तर या गोष्टीचं जास्त फील होऊन सारखं दुःख होतं आणि त्याच्यामुळे माझं डोकं दुखतं, तर मला थोडस काहीतरी गाईड करा ना याच्यासाठी. म्हणूनच मी जे सांगितलं ना की तुझी जी हॉबी आहे ती आता रेवतीताई बोलताना म्हणाल्या 40 नंतर आयुष्य, मी तसं नाही समजत, मी म्हणते तुम्ही मुलांना करता करता मुलांचं करता तुम्ही, पण त्याच्या जोडीला तुझ्या ज्या काही हॉबीज असतील लहानपणच्या त्या बसून जरा आठव. हॉबीज माझ्या खूप आहेत पण माझा अख्खा जॉईंट फॅमिली आहे आणि आता हे लॉकडाऊन मुळे सगळे घरात आणि हा प्रथमची मम्मी आहे मी, तर प्रथम खूप मस्तीखोर आहे आणि त्याच्यामध्ये अख्खा दिवस जातो, त्याच्यामुळे हॉबीज जपतायत नाही आणि ते खूप आणखी फील होत. नाही त्याच्याबरोबर मस्ती कर,
तुला जे येतं ते त्याला शिकव, ते मी तुला जे करते. आवड काय कर की ते तुझा फोकस राहिलाय आता तुझा फक्त की आपल्याला तू जॉब करायला नाही मिळते, तो फोकस बदल, तो दुसरीकडे कुठेतरी आण. किंवा एखादा एनजीओ असेल आणि त्यांना जर असे अकाउंटिंग वगैरे शिकवायची जर गरज असेल तर मी तुला ती खात्री लायक सांगते, तू तिकडे गेलीस आणि तुझी सर्व्हिस दिलीस तर तिकडच्या त्या मुली मुलं जी लहान असतात ती आपण निघताना थँक्यू दीदी, थँक्यू तुम्ही आम्हाला खूप छान शिकवलं, आपल्याला वाटतं बापरे आज मला 10,000 रुपये मिळाले असं मला तरी व्हायचं. नाही पण ते बोलणं हर्ट करते आणि ते मनात राहतं, त्याच्यासाठी काय तुम्ही सांगाल मला. नाही ते पण सांगते, आपण आपलं कर्तव्यच करतोय पण आपण थँक्सची अपेक्षा त्यांच्याकडनं करतो. तसं देवाचं गणित नसतं, मी तुला देवाचं गणित समजावून सांगते. आता तू समजा माझी मैत्रीण आहेस किंवा तू माझा नवरा आहेस फॉर एक्झाम्पल, मी तुझ्यासाठी तू म्हणतेस असं सगळं करते अगदी वेळच्या वेळी काढून देणं अमुक तमुक तमुक, तर मी काय अपेक्षा करते त्या नवऱ्याने मला थँक्यू म्हणाल. देव तसं नाही करत, देव काय म्हणतो पूनम तिच्या नवऱ्याचं सगळं करते ना, मग तिला जेव्हा गरज असेल तेव्हा तिच्यासाठी दुसरी व्यक्ती तिथे उभी राहील किंवा तिला थँक्यू म्हणायला दुसरी व्यक्ती तिथे उभी राहील. आणि आपल्या आयुष्यात अशी लोक येतात. आता मी जो तुला टीव्हीचा शो त्यांनी सांगितला 3 वर्ष हायएस्ट TRP असलेला टीव्हीचा शो माझा, कोणाचा माझा म्हणजे मी माझा का सांगते, मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही, मी स्वयंपाक फक्त एक मी घरातली बाई आहे आणि मी करायला पाहिजे ह्या गरजेने मी करते. आता नॅचरली माझ्या मिस्टरना माझी अवस्था पहिल्याची काय होती, मला स्वयंपाक अजिबात करता यायचा नाही, त्यांना माहिती आहे. मग ते मला कसं कॉम्प्लिमेंट करतील मी काही नवीन केलं तर, ते मनात म्हणतील की शिकते शिकते आता जरा, अगोदर अगदीच मडकं कच्चं होतं आता जरा काहीतरी शिकते. पण देव काय म्हणतो, ही शिकते आणि खूप छान शिकते, हिला थँक्यू म्हणायला पाहिजे. म्हणून कुठल्या तरी चॅनलचा फोन आला, तुम्ही स्वयंपाकाचे व्हिडिओ कराल का, म्हटलं अरेच्छा मला काही येतच नाही मी काय करणार. मग मी माझ्याच रेसिपी ज्या मी करायचे ते शोधायला लागले आणि म्हटलं हो देऊ शकेन मी. एका दिवशी मी 8-8 रेसिपीज द्यायचे त्यांना आणि त्या करून यायचे आणि माझा मुलगा पण म्हणायचा की हे तर तू रोजच करतेस, ते तुला टीव्हीवर म्हटलं अरे पण इतरांना येत नाही ना, जे मी शोधून काढलं जे मी न्यूट्रिशन शोधून काढलं की तुझी तब्येत चांगली राहावी हे मी दुसऱ्यांना देते. आता तसं तुझं शिक्षण आहे चांगलं, तू CA अंडर होती, तुला टॅक्स रिटर्न्स फाईल करता येतात, तर तुझ्या मैत्रिणी बघ एखादे तुझ्या कोण मैत्रिणी असतील की ज्यांना टॅक्स रिटर्न्स फाईल करायचे असतात त्यांना कोणी माहिती नसतं स्वतः करता येत नाही, त्यांना तू गायडन्स कर आणि त्या जेव्हा तुला थँक्यू म्हणतील चांगलं त्यांचं करू दे. आजूबाजूला कोणी असतील त्यांचे छोटे बिझनेस असतील त्यांना तू विचार. आणि वेळ कसा मिळतो माहितीये का, जेव्हा जग सगळं झोपत असतं तेव्हा आपण आपले हे हॉबीज करावे, तुला आपोआप वेळ मिळायला लागेल. आपण म्हणतो मार्ग तू इच्छा कर मार्ग मिळणार म्हणजे मिळणार, तू लवकर उठायला लागशील बघ, एक तास लवकर उठायला लागशील की मी लवकर उठते आणि माझं हे करून टाकते. सध्या योगा चालू केलंय, 6 ते 7 मी योगासाठी निघतेच निघते कारण थोडस फ्रेश वाटत मला. एक्झॅक्टली, पण हे तू तुझं जे आवडीचं क्षेत्र आहे जे इकॉनॉमिक म्हणजे तुझं CA अंडर तू काम त्याचं पण तू केलंस ना, तुला बघ इतकं छान वाटेल. तर तू ना अश्विनी कडनं सोसवाचा नंबर घे, सोसवा इज अन सगळीकडे त्यांची ऑर्गनायझेशन आहे आणि आपल्या घराच्या जवळ ते आपल्याला संस्था देतात की जिथे जाऊन आपण त्यांना आपल्या आवडीच्या गोष्टी शिकवू शकतो. तर मी ते अश्विनीला सोसवाचा नंबर पाठवीन आणि ती तुला पाठवेल, तर तू अवश्य तो नंबर घे. आणि माझा अगदी सल्ला आहे की तू एनजीओ मध्ये गेलीस, यू विल बी व्हेरी थँकफुल. थँक्यू मॅम, थँक्यू थँक्यू. आणि केलंस की सांग बरं का. नक्की नक्की. हा, अजून एक कोरोनाच्या काळात बऱ्याच जणी स्वयंसिद्ध झालेले आहे, त्या परिस्थितीच त्यांना अशी निर्माण झाली की कोण केटरिंगचं करतंय कोण डबे देते, म्हणजे हॉस्पिटल म्हणू नका किंवा ते कोविड सेंटर्स म्हणू नका, अशा ठिकाणी स्वतः बऱ्याच जणांनी ऑनररी म्हणा पैसे घेऊन म्हणा असे खूप लोक ज्यांच्या नोकऱ्याही गेल्या असे स्वतः स्वयंसिद्ध झालेल्या महिला खूप आहेत आणि त्यांनी आता खूप त्याचा या वाईट अर्थाने नाही चांगल्या अर्थाने या परिस्थितीचा फायदा करून घेतला आणि स्वयंसिद्ध झाल्या त्या सोबत. खरंय खरंय. आजचं सेशन संपलं असं जाहीर करूया तशी.
मॅडम एक मिनिट. बोला. हा मॅडम, छान तुम्ही मार्गदर्शन केलं. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे जे मार्गदर्शन युट्यूब लिंक बनवाल का? हो बनवू. आणि जर युट्यूब सबस्क्रायबर्स आम्ही आमचे वाढले, म्हणजे तुम्ही जर आमचा युट्यूब चॅनल आहे सुप्रजाचा तो सबस्क्राईब केला तर आम्ही युट्यूब लाईव्ह पण करू शकतो. हा, कारण आता म्हणजे मी ऑफिसला आहे आणि वेळात वेळ काढून जरा जॉईन झाले, पण उद्या पण मला जॉईन व्हायचंय, परवा व्हायचंय, फक्त युट्यूब लिंक असेल तर नंतर जॉईन होईल. ती होईल. फेसबुकवर आम्ही आज लिंक दिली, कारण मी ना एका अगदी छोट्या आडगावात राहते तर तिथे नेट जात येत असं जरा प्रॉब्लेम झाला मध्ये, पण आता फेसबुकवरच केलं, थोडस शेअर झालं असं होतंय. तर आमचे जर युट्यूब सबस्क्राईबर्स, म्हणजे तुम्ही काय करा, तुम्ही तर सबस्क्राईब करा, पण तुमच्या मैत्रिणींना जर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला सांगितलात, आम्ही वी आर व्हेरी स्ट्रॉंग, वी कॅन गो अबव 1000, आम्ही वी आर नियरिंग 1000, तर आम्ही युट्यूब अगदी आरामात तुम्हाला लाईव्ह पण देऊ शकतो. थँक्यू मॅडम, छान माहिती दिली. आजच्या सेशनची लिंक जिथे मिळाली तिथेच तुम्हाला युट्यूबच्या सेशन युट्यूबवर अपलोड केल्याची लिंक देखील आम्ही पाठवू. येस, थँक्यू. आजचे सत्र खूप छान झालंय, खूप छान माहिती दिली. तर सगळ्यांना विनंती करेल की उद्या देखील वेळेत जॉईन व्हा, म्हणजे आपल्याला वेळेत सुरू सेशन करता येईल. आणि कॅमेरा ऑन ठेवता आला तर प्रयत्न करा, म्हणजे एकमेकांना बघून एक वेगळी एनर्जी येते आणि तो आनंद देखील होतो. देवतीताई धन्यवाद. सगळेजण आता यामध्ये इन झाले त्यामुळे, आणि तसेच उद्या पण वा, याच्यातनं खूप छान मार्गदर्शन पण मिळत आहे. उद्या 3 वाजता लिंक पाठवली जाईल त्यावेळेला, त्या तिथं 3 वाजता बरोबर जॉईन व्हा. त्यांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन पण ऐकायला पण मिळेल आणि काही प्रश्न असतील तसे विचारायला पण वेळ मिळू शकतो. धन्यवाद. नमस्कार. आजचं सेशन आपण इथेच संपत आहोत. धन्यवाद.